हॅलो फ्रेंड्स, राणीजी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे आपला स्पेशली उंचीसाठी. ब्लाऊजची उंची वाढली तर पेपर कटिंग ही कशी करायची आणि त्याच्यात काय काय बदल होतात, आजचा व्हिडिओ हा त्याच्यासाठी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर हे बघा, आधी आपण मेजरमेंट इथे लिहून घेतले. उंची आपण घेणार आहोत इथे 15 इंच, चेस्ट आहे आपली 34 इंचची, कमर घेर आहे आपला इथे 30 इंचचा, बाही घेणार आहोत 5 इंचची आणि कटोरी आहे आपली इथे 5 इंचची. एका ताईने कमेंट केलं होतं मेजरमेंट, मात्र त्यांनी मला एवढंच पाठवलंय. तर हे बघा, यासाठी आपण घेतलाय पेपर. आधी नेहमीप्रमाणे पेपर हा आपण डबल फोल्ड करून घेतलाय. आपण इथे पूर्ण ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. तर हे बघा, उंची वाढल्यानंतर नेमके काय काय पेपर कटिंगमध्ये आपल्याला बदल करायचे हे अगदी महत्वाचं आहे. कमेंट खूप छान पाठवली ही. तर हे बघा, उंची आपल्याला टाकायची आहे. तयार आपल्याला ब्लाऊज हवे 15 इंचाचं, तर आपण याच्यात 1 इंच वाढवणार आहोत, म्हणजेच की 16 वरती आधी आपण एक पॉईंट देऊया. हे बघा, उंची वाढवल्यानंतर तर गळ्याच्या घेरमध्येही इथे बदल असतो, पण तसं काही मला विशेष त्यांनी मेजरमेंट प्रत्येक डिटेल पाठवलं नाही आहे, पण मी माझ्या मनानेही तुम्हाला टाकते. तर हे बघा, शोल्डर जर आपल्याला गळा डीप हवाय तर शोल्डर आपल्याला किती घ्यायचं इथे, मिनिमम आपण इथे शोल्डर 5.5 ते 6 एवढं आपण इथे घेऊ शकतो. गळा आपण इथे डीप घेतोय, त्यामुळे शोल्डर घेतोय आपण इथे 5.5 इंचावरती. त्यानंतर इथे मुंड्याचं मेजरमेंट टाकूया आपण. हे कॉमन आहे, कुठल्याही तुम्हाला मेजरमेंटसाठी तुम्ही 6 इंचाचा इथे मुंड्याची उंची टाकू शकता. तर आपण 6 वरती एक पॉईंट देऊया. त्यानंतर इथून आपण चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा असतो. जसं की मी म्हटले, चेस्ट आहे आपली इथे 34 इंचची. तर हे बघा, 34 इंचसाठी आपण याचा चौथा पार्ट टाकूया, म्हणजेच की 8.5 इंचावरती. हे बघा, जेवढे आपले चेस्ट आहे त्याचा आपण इथे चौथा पार्ट टाकायचा असतो. एक्स्ट्रा आपण इथे 1.5 ते 2 एवढं आपण घेऊ शकतो. अधिक हवं तर आपण इथे 2.5 इंचही एक्स्ट्रा घेऊ शकतो. आता मात्र आपण इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो. आधी आपण सगळे पॉईंट मॅच करून घेऊया. हे बघा, त्यानंतर आपण कमरेचं मेजरमेंट टाकणार आहोत. कमर घेर आहे आपली इथे 30 इंचची, तर याचाही आपण इथे चौथा पार्ट टाकणार आहोत, म्हणजेच की 7.5 इंचावरती. वरती आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो, खाली आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. फिक्स वाले पॉइंट आपण इथे मॅच करून देऊया. आधी हे बघा, त्यानंतर आपल्याला गळ्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. आधी आपण गळा घेर टाकूया 2.5 इंचावरती. गळा घेरसाठी मी तुम्हाला सांगेन, गळा घेर हा 2.5, 3, 3.25 एवढा आपण घेत असतो इथे. हे पूर्णपणे आपल्या चेस्टवर डिपेंड असतं. ते बघा, त्यानंतर आपण गळ्याचं मेजरमेंट टाकणार आहोत. उंची आपण वाढवली, त्याच्यामुळे गळा आपण थोडा डीप घेतो इथे. ते बघा, तिरकसचं मेजरमेंट घेत आपण इथे 10 इंचाचा पूर्ण गळा घेतोय. खाली हवं तसं आपण इथे मेजरमेंट टाकू शकतो. खाली मी इथे घेते 3 इंचावरती. अलगस आपण इथे राऊंड शेप देऊन घेऊया. हे बघा काहीसा या पद्धतीने. पाठीमागचा टक्स टाकून घेऊया आपण. पाठीमागचा टक्स हा टाकताना बंद बाजूपासून आपण घेऊया 4 इंचावरती. हे बघा, उभा टक्स आपल्याला गळ्याच्या अगदी 1/2 इंच खाली घ्यायचा आहे. तर बघूया केवढा येतोय तो. हे बघा, इथे 5.5 इंचावरती उभा टक्स येतोय आपला. हा व्हिडिओ मी अगदी डिटेल दाखवते कमेंट्सनुसार. तर हे बघा, टक्सही आपल्या इथे टाकून झालंय. आता जो मेन पार्ट आहे तो आहे मुंड्याचा. बऱ्याच वेळेला ब्लाऊजही इथे बिघडतं. तर हे बघा, मुंड्याचं मेजरमेंट टाकतानाही आपल्याला पाठीमागे कसं टाकायचंय.
दीड इंचावर आपण एक पॉइंट देऊया आणि हे बघा त्यानंतर आपल्याला फक्त या पॉइंट पर्यंत आतून आपल्याला ह्या पॉइंट पर्यंत मॅच करायचे पुढे न घेता फिक्स वाले पॉइंट पर्यंत राउंड शेप दिलाय आपण इथे या पद्धतीने तर आधी आपण आता हे कट करून घेऊया पाठीमागचा पार्ट आपण पूर्णपणे कट करून घेतलाय या पद्धतीने हे बघा पाठीमागचा पार्ट आपला रेडी झालाय आता हाच आपण ठेवून फ्रंट पार्टची कटिंग पाहूया हे बघा फ्रंट पार्ट साठी आपण डबल फोल्ड पेपर करून ठेवलाय आणि पाठीमागचा पार्ट आपण याच्यावर व्यवस्थित सेट करून दिलाय इथे हे बघा सेम मेजरमेंट आपल्याला याच्यात जे हवंय ते आधी उंची जेवढी उंची आपण पाठीमागे घेतली होती तेवढीच आपण फ्रंटलाही इथे घेणार आहोत अगदी कमर घेर पासून तर चेस्ट पर्यंत आपण याला ड्रॉ करून घेतोय त्यानंतर आपण शोल्डर ही इथे सेम ठेवणार आहोत 5.5 इंचावरती पाठीमागचा पार्ट आपण काढून घेऊया हे बघा त्यानंतर मुंढ्यामध्ये आपण इथे टाकणार आहोत मुंडा आपण घेतला तर 6 इंचाचा पाठीमागासाठी तर फ्रंटसाठीही आपण 6 इंचावरच घेणार आहोत यात जो बदल होणार आहे तो म्हणजे एवढाच की आपण याला सरळ लाईन ड्रॉ न करता आपण अर्धा इंच आत घेणार आहोत हे बघा इथे सरळ न घेता आपण अर्धा इंच आत घेतोय तिरकस मुंडा आपण तिरकस इथे लाईन ड्रॉ करून घेतली उंचीची त्यानंतर आपण चेस्टवर सरळ लाईन ड्रॉ करतोय मुंड्याची गोळी आपण देणार आहोत आतल्या पॉइंट पासून 1 इंचावरती हे बघा हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे आतल्या साईडला निमोडता दिसतोय जेणेकरून फ्रंटला कुठल्याही प्रकारचा गुडी पडणार नाही अगदी व्यवस्थित हा राऊंड शेप आपण अगदी आतल्या पोर्शन मध्ये घेत इथे देतोय जेणेकरून ब्लाउज हे आपला अगदी परफेक्ट येईल तर हे बघा त्यानंतर आपण गळ्याचा घेर टाकूया इथे 2.5 इंचावरती गळा आपण जेवढा घेतो तेवढा आपण इथे घेऊ शकतो तर हे बघा आपण गळ्याचं मेजरमेंट टाकतो इथे 6.5 इंचावरती फ्रंटचा खालचा गळा घेर मात्र आपण 2.5 इंचावरच घ्यायचा इथे इथे आधी आपण एक बॉक्स बनवून घेऊया राउंड शेप देऊन घ्या फ्रंटसाठी आपण हे बघा आता ब्लाउज मध्ये जो महत्त्वाचा बदल होणार आहे उंची वाढल्यामुळे तो काय तर हे आपण इथे आता जरा महत्त्वाचा पार्ट आहे तर हे बघा इथून जे आपल्याला साईड पट्टीचं मेजरमेंट काढायचं आहे आणि कटरीचं मेजरमेंट काढायचं आहे तर उंची वाढल्यामुळे इथे काय बदल होईल ते आपण पाहूया हे बघा उंची हवी आपल्याला ब्लाउजची 15 इंच ते बघा कटरीचं मेजरमेंट टाकताना आपण इथे टाकणार आहोत 12 इंचावरती हे बघा हा जो आपला पॉइंट झालाय तो इथून आपण देणार आहोत कटोरीचा पॉइंट वरून घेतलाय आपण तो इथे येणार आहे आपली साईड पट्टी तर हे बघा इथून आपली कटोरी आहे 5 इंचाची तर ह्याच पॉइंट पासून आपण घेऊया 5 इंचावरती एक पॉइंट त्यानंतर इथून आपण साईड पट्टीचा घेरचं मेजरमेंट टाकणार आहोत बाहेर घेतलंय आपण 1 इंचावरती आतही घेऊया आपण 1 इंचावरती पूर्ण घेर होईल 2 इंचाचा तर हे बघा त्यानंतर इथे एक महत्त्वाचा पार्ट आहे इथून आपण कटोरी आणि साईड पट्टी जी जॉईंट होते तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला शोल्डर उतरण्याचे चान्सेस हे जास्त असतात तर इथे मेजरमेंट घेताना फार तर आपण किती घ्यायचंय हे बघा इथे आपण घेऊया हे 4.5 इंचावरती गळा आपल्याला किती घ्यायचं याचं महत्व नाहीये तुम्हाला हवं तुम्ही तेवढा डीप घेऊ शकता पण हा जो पॉइंट आहे हा महत्वाचा आहे बऱ्यापैकी जर तुम्ही याला खाली घेण्याचा प्रयत्न केला तर 100% तुमचं शोल्डर हे जास्तीत जास्त उतरेन तर याची आपण काळजी घ्यायची तर आधी आपण कटोरीचा पॉइंट मॅच करून घेऊया या पॉइंट पासून आपण घेतलंय 5 इंचावरती वरून घेतलंय आपण इथे 12 इंचावरती हे तिघे पॉइंट आपण मॅच करून देऊया त्यानंतर खाली आपली योगपट्टी ही रेडी होतीये
सरळ आधी आपण इथे लाईन ड्रॉ करून देऊया. 1 इंच आपण आत घेतो इथे. तर हे बघा आहे. आधी आपण ते सेपरेट सेपरेट सगळे पार्ट इथे कट करून घेऊया. हे बघा आपण कटोरी साईड पट्टी आणि योग पट्टी इथे कट करून घेतली. साईड पट्टी मध्ये तुम्हाला बघत असेल तर पूर्णपणे हा पार्ट निमुळता आहे इथे. हे बघा यात आपण कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाहीये. इथे आपली योग पट्टी आणि साईड पट्टी रेडी आहे. बदल जो करायचा आहे तो आहे कटोरीचा. त्याला आपण अधिक दुसऱ्या पेपरावरती वाढून घेऊया. हे बघा आपल्याला इथे डबल पेपर घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आहे तशी इथे कटोरी ड्रॉ करणार आहोत. आधी ही आपण व्यवस्थित ड्रॉ करून घेऊया. हे बघा आहे तशी कटोरी आपण ड्रॉ करून घेतली इथे. त्यानंतर आपण कटोरी सेंट्रल पॉइंट काढणार आहोत. कटोरी आपण काढली होती इथे 5 इंचाची. ते बघा 5 चा सेंट्रल पॉइंट हा 2.5 असा येईल. 2.5 वर आधी आपण एक पॉइंट देऊन घेऊया. त्यानंतर हे बघा आपण तिघही पार्टने 1.25 इंच वाढवायचे. 1 आणि जस्ट 2 लाईन इतकं. हे बघा आधी आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. त्यानंतर आपल्याला वरतीही अर्धा अर्धा इंच शिलाईन पडून अगदी एवढं वाढवायचं इथे. राउंड शेप मध्ये आपण कटोरीचं इथे घेर टाकायचं या पद्धतीने. हे बघा आता आपण याला कट करून घेऊया. हे बघा कटोरी कट केल्यानंतर आपण दोघही पॉइंट असे न ठेवता आपल्याला अर्धा इंच हे आत घ्यायचंय. हे बघा अर्धा इंच आत घेत आपल्याला तिरकशी लाईन द्यायची इथे. आणि हा एक्स्ट्रा वाला पार्ट आपण इथे काढून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने कटोरी ही आपली इथे रेडी आहे. आता आपण पाहूया बाईची कटिंग. हे बघा बाईसाठी आपण हवा इथे डबल फोल्ड पेपर. हे बघा बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली. बंद बाजूपासून आपण बाईची उंची मोजायची. बाई आहे आपली इथे 5 इंचाची. हे बघा अस्तरचं असेल तर आपण याच्यात 1/2 इंच वाढवतो. बिना अस्तर असेल तर आपण इथे 1 किंवा 1.5 एवढं आपण इथे वाढवतो. काय तर इथे मी वाढवते 1/2 इंच म्हणजेच की 5.5 इंचावरती. त्यानंतर आपण टाकणार आहोत इथे दंडघेर. दंडघेर आहे आपल्या इथे 10 इंचचा. त्याचा निम्मा पार्ट टाकूया म्हणजेच की 5 इंचावरती. 1.5 इंच आपण इथे घेऊया शिलाई मार्जिन. आधी आपण इथे सरळ लाईन ड्रॉ करणार आहोत. हे बघा त्यानंतर या दुसऱ्या पॉइंट पासून आपल्याला वरती घ्यायचे 2.5 इंचावरती जिथून की आपण आपला बाईचा घेर टाकणार आहोत. 2.5 इंचावरती आपण एक पॉइंट देतोय. हे बघा ह्याच बाईपासून आपल्याला तिरकसा बाईचा घेर टाकायचा आहे. तर बाई घेर आहे आपला इथे 7 इंचचा जो आहे तो आपण इथे तिरकसा टाकणार आहोत. 1.5 इंचची शिलाई मार्जिन. हे बघा त्यानंतर शिलाई मार्जिन वाला आपण इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करतोय. त्यानंतर अलगस 1 इंच वरती सोडत आपण इथे शिलूचा घेर टाकतो या पद्धतीने. आता आपण याला कट करून घेऊया. हे बघा स्लीवही आपली इथे कट करून झाली. हिला आपण फ्रंटसाठी गोलाई द्यायची तर ती कशी द्यायची त्यासाठी आपण स्लीव आधी मोकळी करायची. हे बघा हे केल्यानंतर आपण याचा सेंट्रल पॉइंट काढायचा आहे. सेंट्रल पॉइंटवर आपण किंचितसा एक पॉइंट देऊ. अलगसचा आपण इथे
गुलाई देतोय फिक्स वाला पॉइंट पर्यंत. एवढा पोर्शन आपण इथे कट करून घेऊया. हे बघा या पद्धतीने आपली स्लीव ही इथे रेडी झाली. पूर्ण पेपर कटिंग आपण इथे बघितली. जर तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आणि लाईक करा, सबस्क्राइब करा.